महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल त्यानंतरच्या आठ दहा दिवसात लागण्याची शक्यता आहे निकालाचं काम अंतिम टप्प्यात आलं असतानाच कोल्हापूर विभागातील काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत संशयास्पद बाबी आढळल्या आहेत उत्तरपत्रिकेमध्ये शाई बदल हस्ताक्षर बदल असे प्रकार झाल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे बारावीच्या पंधरा तर दहावीच्या आठ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर कराची मंडळा कडून पडताळणी करण्यात आली आहे फेब्रुवारी मार्च मध्ये दहावी बारावीच्या परीक्षा झाल्या या दोन्ही परीक्षांना राज्यभरातून तीस लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यावर्षी प्रथमच प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आलं या अभियानाचा राज्यातील काही जिल्ह्यात बोजवारा उडाला तुलनेनं कोल्हापूर विभाग या बाबतीत कौतुकास पात्र ठरलाय कोल्हापूर विभागात बारावी परीक्षेत कॉपीचे तीन प्रकार घडले दहावी परीक्षेत कॉपीचा एकही प्रकार घडला नसल्याचा परीक्षा मंडळाचा दावा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या चा सुमारे चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचं अक्षर आढळून आलंय काही विद्यार्थ्यांनी आपली ओळख पटावी आणि परीक्षकांकडून जादा गुण मिळण्यासाठी उत्तरपत्रिकेवर मोबाईल क्रमांक लिहिणं देवदेवतांची नावं लिहिणं उत्तरपत्रिकेचा कोपरा फाडणं दोन वेगळ्या प्रकारच्या शाईचा वापर करणं असे प्रकार केले आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील अशा घटनांबद्दल चौकशी केली असता त्यामध्ये बारावीच्या पंधरा आणि दहावीच्या आठ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संशयास्पद आढळल्या आहेत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी जी डी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं या विद्यार्थ्यांची चौकशी पूर्ण केली आहे त्याचा अहवाल मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर या विद्यार्थ्यांवरील कारवाईची दिशा स्पष्ट होईल संबंधित विद्यार्थ्यांनी हेतूपूर्वक उत्तरपत्रिकेत असे प्रकार केले असतील तर त्यांची संबंधित विषयाची परीक्षा रद्द केली जाते तसंच त्यांना एक किंवा दोन परीक्षांना बसण्यास मनाई करण्याचे अधिकार शालांत परीक्षा मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना आहेत